नमस्कार संगीताच किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण शुगरच्या आजारावर एक रामबाण उपाय आणि औषध बघणार आहोत आणि त्याची माहिती सांगणार आहोत तर ही आहे चिचुरडा चिचुरडा हा एक रान वांग्याचा प्रकार आहे हे बघा अशा प्रकारचं त्याचं झाड आहे आणि पूर्ण काट्याने ते झाड भरलेलं असतंय आणि असे छोटी 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 वांग्यासारखे दिसणारे चिचुरडा आमच्याकडे याला चिचुरडा म्हणतात तुमच्याकडं काय म्हणतात ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा पूर्ण काट्याने असे झाड भरलेलं आहे आणि अशा प्रकारचे त्याला चिचुरडा लागलेले असतात ही बाराईमाही जर पाणी घातलं तर बारा माही याचं फळं येऊ शकतात नाहीतर रानातली झाडं चार ते सहा महिने चिचुरडा याला येतात आणि मिळाली तर अशा प्रकारचे चिचुरडा तुम्ही नक्की घ्या आणि करून खा हे पित्तावर एक गुणकारी औषध आहे जळजळ होत नाही पित्त होत नाही आणि शुगरच्या लोकांसाठी तर खूपच उपयुक्त आहे जर ही आठवड्यातून तीन ते चार वेळा जर खाल्ली तर, तर तुम्हाला गोळीसुद्धा कायमची बंद करू शकता तुम्ही इतकं उपयुक्त असं हे औषध आहे आणि ही भाजी चार ते पाच जरी रोज तुम्ही कच्ची खाल्ली तरी एकदम उपयुक्त शुगरवर रामबाण उपाय आहे हा मिळाली तर नक्की खा बाजारातही मिळतात अलीकडे ही बघा किती सापडले आहेत गावाकडे भरपूर मिळतात म्हणून गावाकडची लोकं निरोगी असतात अशा प्रकारच्या रानभाज्या फवारणीच्या औषध नसतात त्याच्यावर आणि कडवट असतात अगदी कडवट असतात कडू कडू मिळाली तर आवश्यक हा आणि कायमची शुगरची गोळी बंद होईल निश्चितच ही बघा भरपूर सापडलेली आहेत खूप प्रकारचे आजार होत नाही ह्या चिचुरड्यांनी मिळाली तर आवश्यक खा आणि निरोगी रहा स्वस्थ रहा.